तो तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज मी आली आहे विरार मध्ये एका रिसॉर्टला. त्या रिसॉर्ट मध्ये मी पहिले सुद्धा आली होती आणि त्याचा जो व्हिडिओ आहे पूर्ण डिटेल मध्ये तो तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नक्की देईन. आणि मी जेव्हा येत होती घरातून तेव्हा खूप मुसळधार पाऊस होता, त्यामुळे मी काही शूट करू नाही शकली. त्यामुळे मी इकडूनच स्टार्ट करते आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. तर आम्ही म्हणजे त्यांना सांगितले की सँडविच ते जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि रात्रीचा व्ह्यू सुद्धा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेन. आणि सकाळी उठल्यावर काय जो समोर समुद्र आहे आणि आता तो पूर्ण खवळलाय, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मला थोडं बाहेर जावं लागेल. थोडासा आता पाऊस आहे, पाऊस थोडा वेळ थांबू नये मग मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवते आता थोडं. आणि पावसाचं पाणी आतमध्ये येतं त्यामुळे त्यांनी इथे प्लास्टिक लावलंय. कदाचित तुम्हाला बाहेर जाऊनच शूट करावं लागेल. थोडं पाऊस आहे, थांबून दे मग मी नक्की बाहेर जाईन. तर मी आता जाते रूमच्या बाहेर आणि सर्व तुम्हाला डिटेल मध्ये दाखवते. खूप असं मस्त वाटत, पाऊस पण आहे आणि संध्याकाळपेक्षा तुम्हाला सकाळचा व्ह्यू आहे ना तो खूप छान दिसेल. आता मी जाते त्या साईडला आणि तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवते. कदाचित माझा कॅमेरा बिझी शकतो पण मी जाते पटापट. समुद्र एवढा जवळ आलाय खूपच. आणि मगाशी आम्ही खाली होतो त्यामुळे आणि पाऊस पण पडत होता त्यामुळे मी पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे पहिले रूम मध्ये पहिले आलो, फ्रेश झालो आणि मग मी आता तुम्हाला दाखवते तो आहे समुद्र. म्हणून या रिसॉर्टचं नाव आहे अरेबियन सी व्ह्यू, कारण की हा आहे आपला अरबी समुद्र. आणि मस्त थंड आणि पाऊस आणि खूप मस्त वाटतंय. अशी नारळाची झाड आहे आणि आमचं रूम कुठे ते मी तुम्हाला सांगते. आमचा रूम आहे इथे. आणि मागच्या वेळी जो मी व्हिडिओ हा नंबर आहे 2 आणि हा रूम दाखवला होता, तिथे आहेत माझे मिस्टर आणि एक आहे हा रूम. तर मी आता जाते रूम मध्ये. खूप हे बघा भिजते मी आणि जेव्हा सँडविच येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. तर रात्रीचं जेवण काय असेल तसं तर तुम्हाला मी नक्की दाखवणार. तर आता आलेला आहे हे व्हेज सँडविच आणि हे नॉनव्हेज. आणि तुम्हाला जसं हवं आहे, तुम्हाला जे पदार्थ हवे असतात ते इथे ऑर्डर म्हणजे ऑर्डर दिली की ते बनवतात. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर मी आता खाते व्हेज सँडविच आणि मस्त चीज आणि मस्त असं त्यांनी सजावट केली आहे. मेयोनीज आणि टोमॅटोचा सॉस सुद्धा टाकलाय. खूप टेस्टी आहे. आता मी हे संपवते आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय असेल ते तुम्हाला मी नंतर दाखवते. तर जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी व्हेज फ्राईड राईस मागवलं आहे. आणि मिस्टरांसाठी मागवलं आहे अंड्याचं राईस. आणि आम्हाला दोघांनाही आवडतं पनीर क्रिस्पी. तर मी ते टेस्ट करून सांगते कसं आहे. आणि जेवण आलेलं आहे 9:15 आणि मस्त गरम गरम आणि मेन म्हणजे फ्रेश आहे. खूप छान वाटते बघूनच. आता मी खाऊन दाखवते. खूप मस्त चव आहे म्हणजे एकदम स्पायसी, एकदम पण नाही मीडियम स्पायसी आणि खूप छान आहे. तर आता मी जेवून घेते आणि रात्री बाहेर जाईन. पाऊस नसेल तर ते मी तुम्हाला दाखवते.
सकाळ आणि आजचा दिवस आहे दुसरा आणि अजून पण तसाच बाहेर पाऊस आहे आणि रूमचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मी मागचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, त्यामध्ये नक्की बघा। तर तोपर्यंत मी आता समुद्र दाखवते, कारण की काल रात्री समुद्र बिलकुल पण काळोखात दिसत नव्हता। पाऊस आहे, मी इथे इथूनच खूप छान वाटतंय इथे। आणि एक मिनिट मी जरा इथूनच बोलते। आणि हे खूप सुंदर आहे, जवळच विरारच्या जवळच आहे, त्यामुळे आपले जे मुंबईचे लोक आहेत आणि कमी बजेटमध्ये सुद्धा आहे। तर जो काही कॉल नंबर आहे आणि त्यांची जी वेबसाईट आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन। तर मी आता थोडेसे फोटो काढते, पाऊस तर आहे पण थोडेसे फोटो काढून घेते, तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडीवर नक्की बघायला मिळेल। आणि बाकी इथे तीन रूम्स आहेत ते तुम्हाला मी सर्व सांगितलंय, आणि कपलसाठी आहे, फॅमिलीसाठी सुद्धा आहे, आणि आजूबाजूला खूप सारे रिसॉर्ट्स पण आहेत। पण मला हे खूप आवडले, त्यामुळे मी सेकंड टाइम इथे आली आहे। आमचं झालंय चेकआउट आणि खूप मस्त वाटला आजचा दिवस, खूप छान। कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप छान होता, फक्त एवढंच की पाऊस आहे। तर आता आम्ही निघतो इकडून आणि जो काय प्रवास होईल, सर्व जे काय निसर्ग आहे, पूर्ण पाणी, अजून काय काय आहे ते तुम्हाला मला रस्त्यामध्ये, म्हणजे आम्ही जातोय त्या वेने तुम्हाला मी नक्की दाखवेन। आणि आता मी घरी जाऊनच भेटते तुम्हाला डायरेक्टली, मोबाईल बाहेर नाही काढणार मध्ये मध्ये। तुमचा रिसॉर्टचा एंट्रन्स चालू होतो आणि हा तो आहे रिसॉर्ट, ते जे आहे आणि इथे आहे समुद्र। आणि आता मी तुम्हाला दाखवते इथे मस्त नारळाची झाडं आहेत, आणि त्याचप्रमाणे इथे आहे झेंडूची वेगळ्या झेंडूची फुलं आहेत, ते मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते। इथे थोडं जपून चालावं लागेल, पाणी थोडंसं मध्ये मध्ये खोल आहे। हे बघा, हे झेंडू ना म्हणताय ना, इथे असं खूप सुंदर सुंदर फुलं आहेत, मस्त छान वाटतंय। अगदी पूर्ण ही जी बाग आहे ना, ही त्या फुलांनीच हे झाली आहे, कवर झाली आहे। आलो घरी आणि खूप मजा आली तिथे। मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये, बाय।